पाण्यासाठी सहज चिंता संपलेली आहे आणि माने मालकांची सहज चिंता संपलेली आहे। उजनी ते सोलापूर या दुहेरी पाइपलाईनचं काम प्रशासनाच्या भोंगळ्या कार्यपद्धतीमुळे थांबलं आहे। हे कामकाज लवकर सुरू व्हावं, तसेच शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करावा यावर पालिका प्रशासनाकडून ठोस कृती होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असं म्हणत माजी आमदार दिलीप माने यांनी स्मार्ट सिटी आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे। उजनी 110% भरलेली असताना देखील शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, याला नैसर्गिक कारण नसून पालिका प्रशासनाचा बेधुंद आणि भोंगळा कारभार कारणीभूत आहे, असा आरोप यावेळी माजी आमदार दिलीप माने यांनी केला। मागचे 10-15 वर्ष झालं सोलापूरला 5 दिवसाआड पाणी मिळत, स्मार्ट सिटीच्या अंतर्गत NTPC 250 कोटी, स्मार्ट सिटीचे 200 कोटी रुपये आणि शासनाचे असे 750 कोटी एकूण निधी उपलब्ध असताना टेंडर कोणाला द्यायचं, ह्या गोळामुळं जे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं 2019 पार्क स्टेडियमवर, त्या आले होते आडंबास्तरांचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात उद्घाटन झालं। 5 CO बदलले, चेअरमन असीम गुप्ता आहेत, ते आहे त्याचे या स्मार्ट सिटीचे। आता मागचे 5 वर्ष झालं उजनी गच भरलेली आहे, 110 TMC पाणी आपल्याकडं, म्हणजे 110% भरलेलं आहे, 117 TMC पाणी आपल्याकडं आहे, आपल्याला लागतं फक्त 2 TMC, एवढा असताना सुद्धा आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। लोकांना मनस्ताप झालाय, आपल्या महिला भगिनींना, आमच्या सगळ्या सोलापुरातल्या आमच्या बांधवांना, तर अशा वेळेला मी निवेदन दिलं होतं 15 दिवसापूर्वी, याच्यावर काहीतरी तुम्ही करावं नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल। ते गांभीर्याने घेतलेलं नाहीत, सिरियस घेतले नाहीत, त्यांना काय सिरियसपणा नाही आहे, तर ताबडतोब त्यांनी करावं असं आमची इच्छा होती। परत एक 4 दिवसामागं पत्र दिलं की आम्ही या दिवशी उपोषणाला बसणार आहे, तरी सुद्धा त्यांनी आले नाही आणि आजपासून आम्ही आंदोलन हातात घेतलेलं आहे, याच्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही ठाम राहणार आहे, आम्ही इथून उठणार नाही। आमदार माने यांच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून पाणी प्रश्नावर काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे। समांतर जलवाहिनीचा जो विषय आहे, तर तो विषय आहे त्याच्यावरती सक्षम जी यंत्रणा आहे निर्णय घेणारी, ती स्मार्ट सिटीचं बोर्ड हे आहे, तिथं स्मार्ट सिटीचं CEO अधिकार कक्षेतली ती बाब नाही, त्यामुळे मला त्याच्यावरती काही निर्णय मी नाही घेऊ शकत।